सध्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. यावेळी विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यासाठी काँग्रेसचे नेते महाराष्ट्रभर वेगवेगळ्या समित्या गठीत करून त्या माध्यमातून ते दुष्काळाचा आढावा घेत आहे. विदर्भातही काँग्रेसने आमदार विजय येडीट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली 8 ते 10 आमदारांची समिती गठीत करण्यात आली आहे आणि ही समिती बुलढाण्यामध्ये दाखल होणार आहे. या निमित्तानं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच आमदार राहुल बोंद्रे यांनी आपल्या प्रतिक्रियेत भाजपा सेनेच्या सरकारला चांगलंच धारेवर धरलं. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला असताना महाराष्ट्रभर फिरण्याचे सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फोनवरून आढावा घेत आहे. खरं तर हवाई दौरा कुणी केला तर त्याच्यावर टीका होते. इथे मात्र अत्यंत विनोदी पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फोनवरून आढावा घेत आहे. हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार असल्याचं यावेळी राहुल बोंद्रे म्हणाले. जलयुक्त शिवार योजना सपशेल पूर्णपणे फेल झाल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. दुष्काळग्रस्त जनतेची कुठलीही तमा नाहीये. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला असताना महाराष्ट्रभर फिरण्याचं सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फोनवरून आढावा घेत आहेत. खरं तर हवाई दौरा कुणी जर केला तर त्याच्यावर टीका होते. इथं मात्र अत्यंत विनोदी पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फोनवरून आढावा घेत आहेत. हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ पडलेला आहे, काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेसचे नेते फिरत आहेत. समित्या गठीत झाल्यात. या समित्या प्रत्येक विभागात त्या समित्या गठीत झालेल्या आहेत आणि त्या विभागातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरणार आहेत. विदर्भामधली जी समिती गठीत झालेली आहे ती आदरणीय आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली ही समिती तयार झालेली आहे, ज्यामध्ये 8 ते 10 आमदार आहेत आणि इतर नेते देखील आहेत. ही समिती आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येते. बुलढाणा जिल्ह्यामधली परिस्थिती सगळी बघणार, काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि नेत्यांशी चर्चा करणार, कलेक्टरसोबत चर्चा करणार आणि अनेक दुष्काळी गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटी देणार. काँग्रेस या प्रसंगी प्रचंड मोठं आंदोलन उभारणार. या झोपलेल्या कुंभकर्णी झोपेत झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी प्रचंड प्रमाणात आंदोलनं करणार आणि आंदोलनं करून या सरकारवर दबाव निर्माण करणार आणि महाराष्ट्रातल्या या दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस आपली भूमिका पार पाडणार आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेषतः चिखली मतदारसंघामध्ये 80% गावामध्ये विहीर अधिग्रहण झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी टँकरच्या मागण्या आहेत, पण जाणीवपूर्वक प्रशासन त्यांना टँकर उपलब्ध करून देत नाही आहे. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र टँकरमुक्त करणार अशा पद्धतीची घोषणा केली होती. जलयुक्त शिवारचा बँड वाजवत आहेत, पण असं असताना जलयुक्त शिवार अत्यंत फेल्युअर योजना ठरलेली आहे. ही फक्त कंत्राटदारांसाठी कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी चरण्याचं कुरण ठरलेली आहे आणि त्यामुळं ही जलयुक्त शिवार योजना संपूर्णतः फेल गेलेली आहे. जलयुक्त शिवारचं अपयश लपवण्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये टँकर कमीत कमी लावण्याचे आदेश वरतून देण्यात आलेले आहेत आणि म्हणून टँकर मिळत नाही आहेत. मोठ्या प्रमाणात चारा छावण्यांची आवश्यकता असताना चारा छावण्या मिळत नाही आहेत. मजूर स्थलांतरित होत आहे मोठ्या प्रमाणात, पण त्यांना काम उपलब्ध करून देण्यासाठी कुठेही MREGSची कामं ती देखील सुरू करण्यात आलेली नाही आहेत. अशा पद्धतीनं या शासनाने लोकांना मदतीला धावून येण्यापेक्षा फक्त जाहिरात गाजावाजा आणि मुंबईत AC कार्यालयामध्ये बसून काम अशा पद्धतीने हे सगळे करतायत आणि त्यामुळं महाराष्ट्रातली जनता दुष्काळ